मतदार संघामधल्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते आदरणीय पतंगरावजी दादा, आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय दयाराम भाऊ, आदरणीय शिवाजी बापू, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय आनंदरावजी नाना, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पैलवान आनंदरावजी मिते, पैलवान धनाजी काका पाटील, आदरणीय सागरजी शिवाय, आदरणीय कुंभारसाहेब, आदरणीय संजयराव शेटे, आदरणीय हर्षवर्धनजी मोहिते, आदरणीय संजयराव शिवाय, आदरणीय पाटील, आदरणीय संजयरावजी काका, आदरणीय राजेंद्रजी थोरात, आदरणीय सुनीलदास जाधव, आदरणीय अशोकजी पाटील, आदरणीय चित्रावजी पाटील, आदरणीय साहेब शिवाय, आदरणीय साहेब माने, आदरणीय पैलवान सचिनराव बागड, आदरणीय पैलवान हंबीरराव पाटील, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय भावके साहेब, आज या अत्यंत देखणे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं उंडाळे परिसरातले सबंध कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधले राजकीय जाणकार नेते मंडळी, कार्यकर्ते, विशेषतः उंडाळे परिसरामधून मोठ्या संख्येने आलेले माझे सगळे तरुण मित्र, अनेक दिवसापासून भोगावला एक चांगला कार्यक्रम घ्यायचा अशी योजना आदरणीय माने साहेबांची होती. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची इच्छा होती की येता जाता थोडासा वेळ आपण भोगावला द्यावा. पण मी एका गोष्टीचा सखोल विचार केला की घोगावमध्ये राजकीय वातावरण बदलायचं असेल तर थोडासा चांगला कार्यक्रम आपल्याला घोगावमध्ये घेणं गरजेचं. आणि त्यामुळं राजकीय जाणकार असे असणाऱ्या सरांनी माने साहेबांना जे मार्गदर्शन केलं होतं की चहा पाण्यावरच भागूया का, तो डाव माझ्या लक्षात आला. आणि तो डाव माझ्या लक्षात आल्यामुळे ह्यांना मी वर्षभर तारीख दिली. म्हटलं ह्यांना सुबुद्धी परमेश्वर देत नाही आणि कार्यक्रम मी चांगला घेत नाही तोपर्यंत काय आपण यांच्या गावावर. मग आज त्यांनी जोरदार कार्यक्रम आयोजित केला. ज्या ऑफिसचं उद्घाटन आपण केलं ते ऑफिस बघितल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला की ज्या परिसरामध्ये पोलिंग बूथ सुद्धा विरोधकांना उभं करणं कठीण होत, पोलिंग एजंट सुद्धा लोकांना मिळत नव्हते, त्या विभागामध्ये सुसज्ज असं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय उघडण्यामध्ये आपण यशस्वी झालो, हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी उपलब्धी आजच्या कार्यक्रमाची मानावी लागली. आणि त्यामुळे आदरणीय माने साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा एक चांगला कार्यकर्ता म्हणून माने साहेबांकडे मी पाहतो. त्यांच्या मनामध्ये कधीही काही चुकीचं नसतं, कधीही आपल्या मनामध्ये काही हेतू ठेवून ते काम करत नाही. या गावाला भरभरून देण्याचं काम आदरणीय माने साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्यामुळे माने साहेबांना सुद्धा चांगले साथीदार या निमित्तानं मिळाल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसत. आज आदरणीय धुळप दादांचा प्रवेश सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला, त्यांचं सुद्धा मतपरिवर्तन करण्याचं काम या सगळ्या टीमनी केलं. माने साहेब असतील, इथं काम करत असणारे सगळे माझे तरुण कार्यकर्ते असतील, संदीप असेल त्याचे मित्र असतील, या सगळ्या लोकांनी निस्वार्थपणे या परिसरामध्ये काम केलं, लोकांना दाखवून दिलं की सत्तेचा वापर नेहमी जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही करतो. आणि तुम्ही हे दाखवून दिल्यामुळे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये मिळताना आपल्याला दिसतो. भोगावचं आपलं जुनं नातं आहे. मागच्या काळामध्ये गावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपण केला आणि आज ज्यावेळेला राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला
प्रश्न सरकार स्तरावर मांडून सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आपण केलं आणि घोगाव बरोबर 52 अशी गावं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ज्यांचा समावेश जलसुधारणे टप्पा 2 मध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये 104 गाव आहेत वाड्यातून. 104 गावांपैकी 52 गावांमध्ये पाणी पुरवठा मंत्री आदरणीय बबनराव लोणीकर साहेबांच्या सहीने आदेश निघाला की यांचा समावेश जलसुराज टप्पा 2 मध्ये करण्यात आहे. या विभागाचे सन्माननीय लोकप्रतिनिधी साहेबांना साक्षात्कार झाला. ते म्हणते हे सगळं माझ्याच वेळेच आहे, मीच केलंय. जलसुराज टप्पा 2 ची योजना आमच्याच काळातली. मला खऱ्या अर्थानं खंत वाटते की एका जबाबदार लोकप्रतिनिधीने असं वक्तव्य करण्याच्या आधी थोडासा अभ्यास का नाही बरं केला. कारण या सरकारच्या माध्यमातून जलसुराज्य टप्पा 2 फेर सर्वेक्षण करण्याच्या बाबतीमधलं काम झालं आणि फेर सर्वेक्षण केल्यानंतर 50 वर्षापासून ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची सोयच नाही, 50 वर्षापासून ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनाच झाल्या नाही अशा गावांचा समावेश जलसुराज्य टप्पा 2 मध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केला हे त्रिवार सत्य आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशावरून राज्यामध्ये जलसुराज्य टप्पा 2 योजना करण्यात आली. शेवटी एखादी शासकीय योजना असली तर ती अनेक वर्ष चालत असते, पण ज्या वेळेला एखादं सरकार सत्तेमध्ये असतं तर सरकारमध्ये असणाऱ्या प्रतिनिधींच्या कृपा आशीर्वादानेच त्या योजना होत असतात. आज रेखरे बुद्रुकची योजना करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत असतो आणि अनेक वर्ष प्रयत्न करत असताना ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व करायला होतं त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करत होतो की आमचं गाव मोठं आहे, गावची लोकसंख्या जास्त आहे, कृष्णा सहकारी साखर कारखाना असल्यामुळं गावची फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे जी लोक गावामध्ये कामाच्या निमित्ताने येतात त्याची संख्या मोठी आहे, त्यामुळं 70 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस अशी योजना आपण मंजूर आम्हाला करून द्या. त्यावेळेला त्यांनी मला आदरणीय दादांना मी सांगू इच्छितो की मला सांगितलं की तुम्ही गावची नगरपंचायत का. मी म्हटलं साहेब नगरपंचायत होईल तेव्हा होईल, आधी गावची पाणी पुरवठा योजना तुम्ही 70 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवसाने मंजूर करा. पण तिथं सुद्धा 2 राहुल ते काही होऊ देत नाही आणि त्या लोकांनी सांगितलं नाही नाही रेखाला योजना देऊन उपयोग नाही, आपल्याला त्याचा फायदा नाही. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये गावची पाणी पुरवठा योजना झाली. परत एकदा आपण ठरवलं की नवीन सरकार आल्यानंतर सरकारकडे जायचं, आपण मागणी करायची. आम्ही आदरणीय आमदार देवेंद्रदादा फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब गावावर अन्याय होतोय आणि मी त्या गावाचा असल्यामुळे गावावर अन्याय. आदरणीय सीएम साहेबांनी त्वरित पाणी पुरवठा मंत्र्यांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं की खासदार म्हणून रेल्वे बुद्रुकला मंजुरी द्यायची आणि जलसुराज्य टप्पा 2 पेक्षा एक वरचा टप्पा आहे ज्यात वर्ल्ड बँकेचे पैसे 100% त्या गावाला मिळतात राज्य सरकारच्या माध्यमातून, तो टप्पा आपल्यासाठी विशेष बाब म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केला आणि 8.5 कोटी रुपयाची योजना रेखरे बुद्रुकला दिली. आता यांना आता साक्षात्कार झाला की माझ्या काळामध्ये मी सह्या केल्या होत्या, आता रात्री अपरात्री कशा कशावर सह्या तुम्ही केल्या होत्या हे तुमचं तुम्हाला कळणार झालंय. योजनेचं उद्घाटन केलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आदरणीय मदन दादांनी एका खुर्चीवर बसून आम्ही बघितलं की ई भूमिपूजन मुंबईमध्ये बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, राज्यातल्या 200 योजनांचं ई भूमिपूजन केलं आणि 200 योजनांपैकी 1 नंबरला की रेटरे बुद्रुकची योजना होती आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेलं आहे आणि आमच्या बरोबर गावातली सगळी लोक त्या हॉलमध्ये उपस्थित होती त्यांनी सुद्धा पाहिले. आता यांना आजपर्यंत सवय झाली की काही झालं की हे माझ्यामुळे झालं आणि दुर्दैवाने आज शिवाजी बापू बोलू शकले नाही, नंतर याच्यावर एखादं उदाहरण तुम्ही जर का सांगितलं असतं की काही झालं हे माझ्यामुळे झालं ते उदाहरण काय आता मला सांगता येणार नाही, पण आता दादा माझ्या नंतर ते उदाहरण दादा सांगू शकते. पण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बाबतीमधलं समाजातलं जे मत आहे लोकांचं ते अत्यंत चुकीचं होत चाललंय. कारण एखादं काम आपण केलं तर आपण म्हणावं की हे काम आम्ही केलं, काही झालं की तिथं जायचं नारा फोडायचा, ते 4 चेले त्यांचे असतात ते लगेच म्हणतात की साहेबांच्या माध्यमातून झालं.
मागे कधीतरी त्यांनी मुख्यमंत्री असताना जे पैसे दिले होते तेच ते सांगतात. आता या 4 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगू शकत नाही. 52 गावांपैकी एका गावाला मदत दादा पृथ्वीराज चव्हाणांची शिफारस आणि एक्कावन्न गावांना थेट माझी शिफारस असल्याच्या बाबतीतला पुरावा सुद्धा आपण सादर केलेला आहे की आम्ही या गावांसाठी शिफारस केली होती. आणि त्यातल्या त्यात मला विशेष आनंद आहे की ह्या परिसरामध्ये तरुणांना जनतेमधून उत्साहानं प्रतिसाद मिळायला आता आमचा सागर त्याला कमी वयामध्ये संधी मिळाली. अजून सरपंचांचं लग्न सुद्धा नाही आणि लग्न नसताना त्यांच्या हातामध्ये सरपंच पदाची धुरा सोपवण्याचं काम हे लोकांनी केलेलं आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडून संसदीय लोकशाहीचा मुद्दा राहून तो सुद्धा मुद्दा चर्चेत यायला हवं. आज या परिसरामध्ये बदल करायचं नियोजन करत असताना तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, तरुणांना योग्य दिशा दिली पाहिजे, तरुणांना दिशा देत असताना त्यांना अशी दिशा द्यावी की त्या दिशेवर तो तरुण त्या परिसराचं त्या गावाचं त्या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं देशाचं नाव चांगलं करू शकेल, या देशाचं नाव उज्ज्वल करू शकेल. आज कौशल्य विकास विभागाच्या वतीनं आम्ही मेळावा घेतला. कौशल्य विकास विभाग काय काम करतो तर स्किल डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची मोदीजींचा काय मत आहे, मोदीजींचं एक मत आहे की हा सगळ्यात जास्त तरुण असणारा देश आहे, 1.25 कोटी लोकांचा देश आहे आणि या तरुणांच्या देशाचं नेतृत्व करत असताना तरुणांना योग्य दिशा देणं ही काळाची गरज. त्यामुळे मेक इन इंडिया मेड इन इंडियाचा संकल्प आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी संकल्प केला मेक इन महाराष्ट्र. मेक इन महाराष्ट्र म्हणजे उद्योग धंद्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्मिती करावी, महाराष्ट्रातल्या तरुणांना त्याच्यामधून संधी उपलब्ध व्हावी आणि महाराष्ट्रामधल्या तरुणांना संधी उपलब्ध झाल्याने या राज्याची प्रगती व्हावी. मेक इन महाराष्ट्रचं मोठं समिट मोठं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, आदरणीय मोदीजी आले, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यानंतर कौशल्य विकास मंत्री साहेबांशी मंत्री महोदयांशी मी चर्चा केली आणि मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही लातूरच्या आहात, जरी तिचा सासूरवाडीचा तुमचे काही संबंध चांगले नसतील तरी सुद्धा नात्याने मी तुमचा जावळीत लागतो आणि त्यामुळे थोडस झुकत मा तुम्ही आमच्या परिसरात. कौशल्य विकास मंत्री महोदय म्हटले की अतुलजी सांगा काय करायचं. मी म्हटलं साहेब आमच्या परिसरामधल्या असंख्य लोकांच्या नोकरीच्या अडचणी आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी खास करा, 1-2 हजार मुलांना नोकरी लावता ते पण हसायला लागले. ते म्हटले असं कसं काही शक्य आहे, अशी कशी नोकरी आपण लावणार, कशात आपण नोकरी लावणार. साहेब म्हटलं कसं लावणार हे तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त तुमचे सगळे जे सेक्रेटरी आहेत सचिवांची बैठक लावा आणि मला बोल. साहेब म्हटलं लगेच लावतो, अशी कुठली योजना असेल तर माझी द्या. सचिवांना आधीच जागा मी पटवून ठेवलं होतं की म्हटलं साहेबांची मानसिकता मंत्री महोदयांची मानसिकता आहे की ह्या मतदारसंघामध्ये किंवा ह्या तालुक्यामध्ये 1-2 हजार मुलं लावायची, त्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार नियोजन करा. ते म्हटले ठीक आहे साहेबांची इच्छा असेल तर आम्हाला करायला काय अडचण. ते साहेबांना मी म्हटलं की सचिवांनी सांगितलेलं आहे की हे 100% आहे. सचिवांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सचिवांनी सांगितलं की 30 कंपन्या आम्ही आयडेंटिफाय केल्या, 30 ज्या मोठ्या कंपन्या आहेत, मग बॉस टर्की कंपनी आहे ज्या कंपनीचा 5-10 हजार कोटी रुपये त्याची उलाढाल, मग त्या बॉश कंपनीमध्ये नोकरी लागावी ह्याच्यासाठी लोक बशीला लावतात, प्रयत्न करतात, वर्षानुवर्ष प्रयत्न करतात, त्यांना संधी उपलब्ध होत नाही. पण बॉश कंपनीला जर का कौशल्य विकास मंत्र्यांकडून जर का निरोप केला की आमचे थोडे 100-200 मुलं लावा तर बॉश कंपनीसाठी 100-200 मुलं लावणं हे काहीच अवघड. त्या 30 कंपन्यांनी रिक्वायरमेंट दिली आणि ती रिक्वायरमेंट होती 1428 मुलं. 1428 मुलं आम्ही घेऊ शकतो असं त्या कंपन्यांनी सांगितलं. कौशल्य विकास मंत्री महोदयांना म्हटलं की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मला सहकार्य केलं, या महिन्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करून टाकतो. आज सकाळी तो कार्यक्रम झाला, 30 च्या 30 कंपनीचे प्रतिनिधी आले आणि त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी इतकं उत्कृष्ट काम केलं, इंटरव्ह्यू घेतल्या घेतल्या त्यांना जॉईनिंगचे लेटर देऊन टाकले की तुम्ही लगेच कंपनीमध्ये उद्यापासून हजर व्हायचं, त्यांना काय काय फॅसिलिटी दिल्या जाहीर केलं की कंपनीमध्ये जॉईन होताना तुमचं वेतन किती, तुमची राहण्याची सोय किती, तुमच्या जेवणाची सोय कुठं, तुम्हाला युनिफॉर्मची सोय कशी, तुमच्या पायामध्ये जे बूट तुम्ही घालणार ते बूट तुम्हाला कुठं मिळणार, सगळं त्यांना सांगितलं. आणि आपल्याला सांगताना मला मनापासून
राजकारण विरहित आपण हा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये एका दिवशी आज सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेळावा संपेपर्यंत दादा 745 लोकांच्या हातात नोकरीचे पत्र आले. आणि आपण एवढा थांबणार नाहीये, आपल्याला अजूनही काम करायचं. आज आपण कोणाकोणासाठी मेळावा घेतला की 10वी उत्तीर्ण मुलं, 12वी उत्तीर्ण मुलं, ITI झालेली मुलं, BE झालेली मुलं, डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेली मुलं, अशा लोकांसाठी मेळावा आपण घेतला. आणि आज मेळाव्याच्या निमित्तानं काही मुलांना कंपनीचं जे जॉईनिंगचे लेटर आहे ते अनेक प्रमुख पाहुण्यांनी लेटर दिले, त्यात पैलवान आनंदराव मोहिते साहेबांचं सुद्धा नाव तिथं संयोजकाने घेतलं, त्यांनी सुद्धा एक लेटर दिलं. आणि लेटर दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना लगेच पैलवानांनी प्रश्न केला की सर 10वी नापास होती काय? कंपनीचे अधिकारी सुद्धा फेतात पडले की 10वी नापास होती आपण काय करायचं. पैलवानला वाटतं आपल्या कारखान्यावर सुरेश बाबा ना किंवा मला सांगतो तसं आपलं पैलवान की 10वी नापास असण्यासाठी काय. आणि त्यावर सुद्धा आम्ही मार्ग काढला की ज्याची 10वी झाली नाही ह्या मुलांना 10वी पास होण्यासाठी एक वर्ग आहे, तो वर्ग सुद्धा आपल्या परिसरामध्ये आपण घ्यायचा. त्यामुळे पहिला तुमची यादी तयार करा, आपण त्या सुद्धा मुलांच्यासाठी काहीतरी करू. दादा आपण इथं फिनिशिंगचा प्रोग्राम आहे, म्हणजे जी इंजिनियर झाली मुलं ज्यांचं शिक्षण चांगलं झालंय पण त्यांना इंटरव्ह्यू द्यायला अडचण आहे किंवा त्यांना आपल्याकडे काय चांगले गुण हे सांगताना कंपनीच्या लोकांना अडचण पडते, त्यांना जॉब मिळत नाही, अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च विद्याविभूषित लोक आपण बोलवतोय, त्यांना ट्रेन करतोय आणि कंपनीमध्ये ती मुलं गेल्यानंतर 100% त्या मुलांच्या हाताला काम मिळू शकेल अशा पद्धतीची लोक या मतदारसंघामधल्या ह्या तालुक्यामधल्या लोकांच्यासाठी आपण निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये आणणार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष मला आनंद एका गोष्टीचा होतो की आदरणीय आमदार चंद्रकांत दादांकडे सारखी मी विनंती करतो की दादा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामं आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करतो. अनेक लोक आमच्याकडे यायचे, लोक म्हणायचे की रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर झाली. आदरणीय कैलासवासी पैलवान संजय दादांचे बंधू आहेत आदरणीय धनाजी काका, त्यांच्या गावच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता की ते म्हणायचे की गावात रस्ता जो आहे तो चांगला नाही जाणारा, गाव एवढं सगळं आहे, 50-60 हजार टन ऊस कृष्णा सहकारी साखर कारखान्याला अटके गावातून येतो, गावामध्ये पाहुणे रावे आले तर आत जायला रस्ता नाही, ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ता नाही. आणि त्यामुळे हे प्रश्न आम्ही चंद्रकांत दादांच्या समोर मांडले. दादांना म्हटलं की दादा देताना जोरदार द्या, भरपूर द्या. आदरणीय दादांनी आमचं ऐकलं. दादा म्हटले की तुम्हाला किती रस्ते करून पाहिजे. शेवटी आदरणीय दादांनी विचारल्यानंतर आम्ही सुद्धा हायगाय केली ना, आम्ही प्रत्येक मतदारसंघामधला रस्ता सुचवला. आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही रस्ते PWD कडे आहेत आणि काही रस्ते PWD कडे नाही. उदाहरणार्थ वाटार फाट्यापासून किंवा वाटार स्टेशन पासून कारखान्यावर जाणारा रस्ता, शेनोली पर्यंत जाणारा रस्ता हा PWD, त्यामुळे देखभाल दुरुस्ती म्हणता दोनदा चंद्रकांत दादांनी आपल्याला पैसे दिले, एकदा 2.70 कोटी दिले, एकदा 2.50 कोटी. पण काही रस्ते असे आहेत जे इतर जिल्हा मार्ग आहेत, ग्रामीण मार्ग आहेत आणि त्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याला पैसे खर्च करत आहे. दादांनी त्यातून मार्ग काढला की सार्वजनिक बांधकाम खात्याने कळवलं जिल्ह्याच्या कलेक्टरांना की काही जे महत्वाचे रस्ते असतील त्या महत्वाच्या रस्त्यांची तुम्ही शिफारस करा, जिल्हा परिषदेचा ठराव करा की हे रस्ते आम्हाला याची देखभाल करणं शक्य नाही आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याची देखभाल करावी. आणि त्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधले अनेक रस्ते आपण सुचवले. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे की कराड तालुक्यामधले 220 किलोमीटरचे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्याकडे घेतले. मी आज तो GR घेऊन आलेलो आहे, त्या GR मध्ये रस्ते नमूद केलेले आहेत, त्याची लांबी नमूद केलेली आहे. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ज्या वेळेला रस्ता जातो त्यावेळेला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून त्या रस्त्यावर थेट पैसे बजेट मधून तरतूद करून देता येतात. सार्वजनिक बांधकाम खात्याचं स्पेशल रिझर्व्हचं जे बजेट असतं, देखभाल दुरुस्तीचं जे बजेट असतं, त्यातनं थेट पैसे देता येतात. आणि त्यामुळे या मतदारसंघात
आदरणीय मदन दादा आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि दादांनी दिलेली सूचना ही प्रमाण मानून आपण काम करायचं सगळ्यांनी ठरवलं. दादांनी मला सूचना दिली काही दिवसापूर्वी की कामं झाल्या झाल्या लगेच त्याची उद्घाटन घ्या, कामं झाल्या झाल्या लोकांपर्यंत ते पोहोचवा की हे काम आपण केलं. ज्या वेळेला दादांनी सूचना केली त्यावेळेला मला वाटलं की इतकं तर कोण निर्लज्ज नसतं की आपण काम केलं नाही ते काम आम्हीच केलं म्हणायला. पण आता माझ्या लक्षात आलं की असली सुद्धा जमातीत आहे आम्ही केलं नाही पण म्हणतात आम्हीच. आणि त्यामुळं दादा ही सूचना एकदम धाप दिली आहे. काही झालं तर आधी सांगायचं की हे आम्ही केलेलं आहे, कारण ह्यांना आपण सांगितल्यानंतर कळतं की हे झालंय आणि मग ते झोपेत जागे होतात म्हणतात हे तर आम्हीच केलंय, हे तर आमच्यामुळेच झालं. आणि त्यामुळं मला संसदेतला एक भाषण आदरणीय नरेंद्र मोदीजींचा की नरेंद्र मोदीजी बसले होते, मी टीव्हीवर बघत होतो आणि तिकडनं काँग्रेस पक्षाचे काही लोक म्हणत होते की ये तो हमने किया है, ये हमारी योजना है, आपने क्या किया, आप तो सत्ता में आए लेकिन योजना हमारी है. तर त्याच्यावर उत्तर द्यायचं होतं संसदेमध्ये. संसदेत उत्तर देताना मोदीजी उठले आणि मोदीजी म्हटले ये तो सही बता रहे कि बहुत सारी चीजों में इनकी वजह से मुझे काम करने के लिए अवसर मिला है. मोदीजी म्हटले की अगर आप टॉयलेट सारे बना दे तो मैं काय के टॉयलेट बनाता, स्वच्छता कैसे कर, आपने टॉयलेट ही नहीं बनाए इसलिए मैं देश को स्वच्छ करने के लिए टॉयलेट बनाने जा रहा हूँ. तशा पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण जे काम करतोय सरकारच्या माध्यमातून करतोय ते काम करत असताना आपल्याला लोकांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे आणि काम केल्यानंतर आपल्या लोकांसाठी आपण काय काम केलं हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आणि त्यामुळं या मतदारसंघामधले झालेले रस्ते याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 266 कारवे ते कोडोली शेरे दुशेरे रेटरे बुद्रुक इंजिन पानन खुबी ते राज्यमार्ग 148 16 किलोमीटरचा दादा रस्ता आहे. प्रमुख जिल्हा मार्ग 71 त्याला कोण टाकतो, ह्या रस्त्याला इतर जिल्हा मार्ग 122 म्हणत होते, आता प्रमुख जिल्हा मार्ग 71 झाले. प्रमुख जिल्हा मार्ग 71 झाल्यामुळे प्रत्येक वर्षी देखभाल दुरुस्ती मधनं या रस्त्याच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होणार, परत आपल्याला कामाकडे जायला लागणार नाही, आपोआप शासनाच्या माध्यमातून पैसे तिथं पडत राहणार नाही. कोणी लोकप्रतिनिधी असेल कोणाचंही सरकार असेल तर प्रमुख जिल्हा मार्गाची देखभाल दुरुस्ती करावीच लागते. त्याच पद्धतीनं कालेटे काले संजय नगर कालोडे नांदगाव साईशिंबे रस्ता इतर जिल्हा मार्ग 120 होता, 18.5 किलोमीटरची लांबी आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 73 झाला. हे आजचं नोटिफिकेशन आहे, आज इश्यू झालेला आहे. कालवे धनाई नगर कोथवडे गोपाळ नगर पाझर तलाव ते देसाई वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग 176 होता, 16.5 किलोमीटरची लांबी आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 74 झाले. शेकेवाडी पाटीलवाडी योती शेवाळेवाडी भुरभुशी 10 किलोमीटरच्या लांबीचा रस्ता आहे, इतर जिल्हा मार्ग 124 होता, प्रमुख जिल्हा मार्ग 75 झाले. येके आणि कोयवाडी ते पुनर्वसित खारेवाडी बामणवाडी रस्ता 11.5 किलोमीटरच्या लांबीचा रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 76 झाले. आटके टप्पा आटके जाधवमा रेटरे बुद्रुक दंगाले वस्ती पवारमई खुबी रस्ता 13 किलोमीटरची लांबी आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 77 झाले. दादा दोन्ही रस्ते इंजिन पानंदा पण आणि पवारमईचा रस्ता दोन्ही रस्ते हे आपण प्रमुख जिल्हा मार्ग केलेले आहे, म्हणजे कायमस्वरूपी तिथं प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून शासनाचे पैसे उपलब्ध आपल्याला होणार आहे. कासेगाव बेलवडे मालखेड कारवेकर वस्ती ते रेटरे बुद्रुक रस्ता 12.5 किलोमीटरचा रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 78 झालेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 4 ते कोयना वासा जखीवाडी नांदापूर पाचवड फाटा मुनावळे कालेटेक नारायणवाडी आटके जाधवमाळा कुंभळेमाळा रेखे बुद्रुक रस्ता 14.5 किलोमीटरचा रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 80 झालेला आहे. राज्य मार्ग 148 ते रेखे खुर्द आटके पाचवड कटपानमाळा कापी गोळेश्वर कारवे नाका रस्ता
11 किलोमीटरचा रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 81 झालेला आहे. कराड कृष्णा नाका कोरेगाव कारवे कोडोली जुना रस्ता 11 किलोमीटरचा रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 85 झाला. त्यामुळे इतके सगळे रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून याचं रूपांतर झालेलं आहे, जीआर झालेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये देखभाल दुरुस्तीमधून काही रस्ते करायचे, काही रस्ते पुरवणी अर्थसंकल्पात करायचे आणि काही रस्ते हे अर्थसंकल्पात करायचे, असे सगळेच्या सगळे रस्ते आपण या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधले ही शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादांच्या आशीर्वादाने पूर्ण करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं रस्त्यांचं जाळ विणायचं काम जे स्वप्न आदरणीय स्वर्गीय कैलासवासी यशवंतराव भाऊंनी पाहिलं होतं, स्वर्गीय आप्पांनी पाहिलं होतं, हे काम ह्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार करणार आहे. ते आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं काही लोकांनी आपल्या समस्या सुद्धा मांडल्या. ही गोष्ट खरी आहे की या विभागामध्ये जास्तीत जास्त संपर्क ठेवला पाहिजे. या दहशतीचं राजकारण या विभागामध्ये चालायचं ते जरी संपुष्टात आलं असेल तरी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांच्या आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. म्हणून ऑफिसमध्ये किमान 10-15 दिवसामध्ये एखादा दिवस आपण द्यावा, पूर्ण वेळ द्यावा. या विभागातल्या लोकांना कराडला यायची सुद्धा आवश्यकता नाही, इथल्या इथं या लोकांचे प्रश्न आपण समजून घेऊन ते सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न निश्चित स्वरूपी करूया. मग अशी काही लोकांनी अशी सुद्धा मागणी केली की कारखान्याच्या टोया जास्तीत जास्त या परिसरामध्ये दिल्या पाहिजे. मागच्या वेळेला मी आदरणीय दयाभाऊंना म्हणत होतो की या परिसरामध्ये थोडीशी अंतरणा आपण वाढवली पाहिजे. त्यावेळेला दयाभाऊ मला म्हटले की तिथं हक्काचा कारखाना आहे, तिथं काय आणू शकता आपल्या. त्यामुळे मागच्या वेळेला जी यंत्रणा कमी होती त्यामुळे त्यांनी सांगितलं दया आणि राम वगैरे दोन्ही तिन्ही गोष्टी मी विचार करत होतो. आता मला आता सगळं लक्षात आलं. त्यामुळे भाऊ माझी विनंती आहे तुम्ही तर प्रतिनिधित्व करताय आणि हक्काचा जरी असला तरी एकदम काही 500 आणि 600 रुपये कमी घेण्या इतपत काही लोक इथे सक्षम नाही. पुढची यंत्रणा आपल्याला वाढीव द्यायला लागेल. इथल्या परिसरामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्यानं लक्ष घालणार. या परिसरामधला पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लोकांना वाटत होतं की हा प्रश्न कधी सुटणारच नाही. वाकुर्डी योजना कागदोपत्री झाली पण वाकुर्डी योजनेचं पाणी या परिसरामध्ये यावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला. नुसता प्रयत्न केला नाही तर राज्याचं धोरण वाकुर्डी योजनेमध्ये ठरवण्यात आलं. वाकुर्डी योजनेच्या बाबतीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने वीज बिल भरलं, आपल्याला एकदा पाणी मिळालं. ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांसमोर आम्ही योजना मांडली की साहेब या भागामधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही, ह्यांचं विजेचं बिल कमी झालं पाहिजे, हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडल्यानंतर साहेबांनी राज्यासाठी निर्णय घेतला की होणाऱ्या विजेच्या बिलापैकी 81% बिल राज्य सरकार भरणार, 19% बिल फक्त आपण भरायचं. म्हणजे मगाशी उदाहरण संजय रावने दिलं ते खरं आहे, 40 लाख रुपये वीज बिल झालं तर 7.5 लाख रुपये फक्त शेतकऱ्यांनी भरायचे, राहिलेले पैसे सरकार भरणार. आणि 7.5 लाख रुपये सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून आपण वसुली करून जर का दिली तर ही योजना रेग्युलर होईल आणि वाकुर्डीचं कायमस्वरूपी हक्काचं पाणी या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये सुफला हा सगळा परिसर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि त्यामुळे केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार सर्वसामान्य माणसांसाठी काम करतं. मोदीजींचं धोरण आहे की सामान्य माणसाच्या सगळ्या आडी अडचणी दूर करायच्या. माता भगिनी त्यांना चुलीवर स्वयंपाक करायला लागू नये म्हणून उज्ज्वला गॅस सुविधेसारखी एक योजना आली. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जगामध्ये विक्रम झाला. सगळ्यात जास्त स्वच्छता ग्रह कुठल्या देशामध्ये उभी झाली असतील तर या 4 वर्षामध्ये भारत देशामध्ये ही स्वच्छता ग्रह उभी झाली. कारण आरोग्याची समस्या निर्माण होती, लोकांच्या आरोग्याला ज्या काही खर्च होत होता आरोग्यासाठी त्या खर्चाचा समस्या निर्माण होत होती. आरोग्याच्या विषयी एक आयुष्यमान भारत म्हणून योजना आणली की 10 कोटी लोकांना 5 लाख रुपये पर्यंतचा विमा देण्याच्या बाबतीमधली योजना घोषित करून टाकली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने 34,000 कोटी रुपयाची विक्रमी कर्जमाफी या राज्यामध्ये केली. साखर कारखानदारांना अडचणी होत होत्या कारण साखरेचे भाव कोसळले होते. साखरेचे भाव स्थिर करण्यासाठी प्रति किलो 29 रुपयाची
किमान विक्रीची किंमत ठरवणार हे देशामधलं पहिलं सरकार आहे. स्वातंत्र्यापासून कधीही साखरेची विक्रीची किमान किंमत ठरवण्यात आली नव्हती, पण आदरणीय मोदीजींनी साखरेची विक्रीची किमान किंमत एक शासन आदेशाच्या द्वारे, कॅबिनेटच्या निर्णयाच्या द्वारे लोकांच्या साठी खूप चांगला एक निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसांचे आशीर्वाद पुसणारं सरकार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असंख्य लोक अनेक राज्यांमधून उभे राहत चाललेले आहेत. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची नव्यानं सत्ता आली. उत्तर भारतामधले जे पूर्वीकडचे राज्य होते, पश्चिमेकडचे राज्य होते, त्या सगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मग हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तांतर करून सत्ता मिळवली. इकडची जी राज्य होती, मग आसाम सरकार राज्य असेल अशा राज्यामध्ये सुद्धा सत्ता मिळवली. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नव्हता, त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली. आणि त्यामुळे देशाच्या तरुणाचा कल, देशाच्या तरुणींचा कल, देशातल्या सर्वसामान्य माणसाचा कल, देशातल्या माता भगिनींचा कल भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देश चालू शकतो, चांगला चालू शकतो, हे देशातल्या लोकांचं मत आहे. आज मला आनंद वाटतो की आदरणीय माने साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला. माने साहेब आपण राजकारणामध्ये नवीन आहात आणि त्यातल्या पार्टी मजबूत असल्यामुळे लोक फसवतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. पण आता अशी काही मजबूत लोक आपल्याकडे असल्याशिवाय आपलं तर जमतंय का? अशी काही मजबूत लोक आपल्याला आपल्या बरोबर ठेवली पाहिजेत. निस्वार्थ आणि मजबूत दोन्ही क्रायटेरिया आहे. मजबूत असून इलेक्शनला उभं राहायचं असलं की प्रश्न असतो, कारण मग त्याला तिकीट दिलं पाहिजे, त्याला निवडून आणलं पाहिजे, गावाला ते मान्य झालं पाहिजे. पण आपल्यासारखा एखादा कार्यकर्ता जो निस्वार्थपणे काम करतोय, त्याला कुठल्या निवडणुकीला नाही करायचं उभं, त्या निवडणुकीला उभं राहायचं नाहीये. पण समाजामध्ये एक चांगलं काम करायचं आहे आणि अनेक तरुणांना बरोबर घेऊन काम करतोय, त्याला खूप मोठं महत्व आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू, चांगल्या पद्धतीनं तुमच्या पाठीशी उभं राहू आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, ते आम्ही 100% सोडू. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू, या परिसरामध्ये झालेला हा अत्यंत मोठा आणि चांगला कार्यक्रम झाला हे घोषित करू. आजचे चर्चा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून डोंगराळ भाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अतुल भोसले, त्याचं सर्वांची नावं घेत नाहीत, मला तरी तुमचं नाव घेतलं पाहिजे. राजापूरकरांचे नाव घेतलं पाहिजे, कारण दोघे आम्ही एका प्रयत्न काही गोष्टी करण्यामध्ये सहभागी होतो. आणि सर्व कृष्णेचे संचालक वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज खरा अर्थाने आनंद असा होतो की मी 89 पासून या भागामध्ये आसामीची इलेक्शनला फिरत असताना दोन चार जण भेटली तरी पुष्कळ झालं, कारण इथं शेठी साहेबांच्या घरी गेलं तर कोंडीबा शेठी शिवाय आम्हाला दुसरं घर पाहिजे ही अवस्था. आज इथं बघितल्यानंतर निश्चितपणे पुढचं चित्र जे आहे ते चित्र अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी आता कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम असेल, कारण या भागामध्ये एवढा कार्यक्रम मोठा मी कधी बघितलेला नाही. नांदवाच्या वरती आल्यानंतर पहिलाच हा मोठा कार्यक्रम, त्यामुळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं हे मी त्याला सांगितलं. कुठल्या परिस्थितीत मी येणार, बाकी वेळ माझ्यामुळे थोडासा रहीत झाला, परंतु म्हटलं पुढची तारीख ठरवा, विचारून ठरवा म्हटलं जरा. आणि ठरवली, मी आज दिवसभर राखून ठेवला होता आणि वाटच बघत होतो की केव्हा बोलू लागेल. आणि आल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर माणसाचे बरेच चेहरे मला माहिती आहेत. इथं आज सगळे नवीन चेहरे दिसत आहेत. आमच्यावर काही सैदापूरकर आपल्यावर मंडळी होती, ते हे बांगट वगैरे सगळे मंडळी दिसत आहेत. तुमचे मनोजचे दिसत आहेत, नांदगावचे आहेत, साळशेतल्याचे आहेत. हे सगळं बघितलं तर अतिशय आनंद झाला की लोकांच्या मध्ये आता परिवर्तन होत आहे. आता मागच्या वेळी परिवर्तन घडवायला आम्हीच होतो, सैदापूरकर होते आम्ही होतो, उगत आम्हाला मुलुक मैदान तो म्हणायचे, पण ते त्यांच्या जवळ असलेल्या कार्टूनपेक्षा आपण बरे होतो. काही तसं हे नव्हतं. आणि सगळं एकूण कार्यक्रम त्यांचा सगळं बघितल्यानंतर आम्ही आधी घेतले नव्हतो, घरातल्या काही गैरसमजतीमुळं सगळा गोठळा झाला. परंतु का ते नियतीच्या मनात असं त्या गोष्टी घडत असतात.
आता नियतीच्या मनात असं आहे की या दक्षिणकरांना एक होतो नेतृत्व जाणत नेतृत्व या दक्षिणकरांना हवंय. कारण कसं आहे की नेतृत्व कुणी करावं काय करावं हा काही प्रश्न कुणाच्या हातात नसतो. या भागाचं नेतृत्व यशवंतराव मोहितेने केलं होतं. मगाशी तुम्ही एकानी त्याचा उल्लेख सुद्धा केला की महाराष्ट्रामध्ये 24 पौर्णिमा कायदे झाले त्यातले 14 कायदे यशवंतराव मोहितेने केले. इथेही जी संयोजन करणारी मंडळी माझ्याकडे आली ती त्यावेळी मी त्यांना समजून सांगितलं आणि त्यातल्या माने साहेबांनी प्रश्न विचारला की दादा जरा तुमच्याकडे सुबत्त दिसते आमच्याकडे सुबत्त का दिसत नाही. कारण तुमच्याकडे 36 वर्ष नेतृत्व होतं इथेही 35 वर्ष नेतृत्व होत. तर म्हटलं तिकडं जे खालच्या पूर्वी बाजूला नेतृत्व होत ते समाज सुधारण्याचा सुधारेल कसा याचा विचार करणार नेतृत्व आणि इथं समाज मागास कसा राहील याचा विचार करणार नेतृत्व तुम्ही बघा फरक. आणि काय कोणताही राजकीय मनुष्य हा काम करत असताना शक्यतो माणसाला सुबत्ता माणसाची वाढू देत नाही. कारण सुबत्ता वाटली तर काय होतं तुम्ही आता सगळे नवीन आहात फार जुनी मंडळी थोडी आहेत तिथं खाशा बापू दिसतात बापतांच्या रिक्षा तुमच्यापैकी कुणालाही आठवत नसेल पहिला तुम्हाला माहिती असेल तुम्ही पाहिला होता यशवंतराव मोहिते तर त्यावेळी आमच्या भागामध्ये सुद्धा उठाव भरपूर झाला. प्रत्यक्ष आमच्या गावामध्ये सुद्धा उठाव भरपूर झाला आणि निवडून आल्यानंतर भाऊनी गावामध्ये भाषण केलं होतं की मी या भागामध्ये सुबत्ता आणली परंतु या सुबत्तेची फटकारी माझ्याच पाठी ओढा असं मला वाटत. हे मार्चेला ज्यांना ठेच लागते पुढच्याला ती मार्चे सुधारतात म्हणून पुढचं नेतृत्व 35 वर्ष आलं तरी काय केलंच नाही. पण त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यापासून तुम्ही वंचित राहिले. मी मगाशी गोड कर हसले गोड आणि गाळ खाया पडत जवळ हसले खरं किती संशील मंडळी. अरे हे युवतीचं धरण जे भाऊनी आखलं होतं त्याच्या उद्घाटनाला मिस होत होतं विजय खतरा पाटील होते ते यानंतर या भागाच्या अंधार आल्यानंतर त्यांनी मोठ्या धरणाचं छोटं धरण करून टाकलं. त्या किमती कोणी किती माहिती ऐक नाही पहिलं. आता मला सांगाल की त्या युवती धरणाचं पाणी शेतीला मिळतं की नाही फार कमी मिळतं. मोडकरांच्या जमिनी गेल्या परंतु एकाने आवाज काढला नाही. माझ्या जमिनी गेल्या इकडच्या मंडळीच्या जमिनी गेले नाहीत आपल्या मतं गेले नाहीत जमिनी गेल्या आपण ह्यांनाच मतदान करायचं करत आलाय इथं सुद्धा मी बऱ्याच वेळ लोकांना सांगितलं काय म्हणत त्या पोराला समज किती आहे सांगा म्हणजे या वयामध्ये त्यांनी भांडून मुख्यमंत्री संबंध चांगले चंद्रकांत संबंध चांगले आणि मात्रेचे संबंध चांगले. कारण शेवटी संबंध चांगले कसे निर्माण होतात तुमच्या अंगामध्ये जर काम करण्याच्या काही क्वालिटीज असतील तर समोरचा मनुष्य सुद्धा याच्यामध्ये काही दम आहे ज्यांनी ते मांडलं वाकवडेचा प्रश्न मांडला हा तो प्रश्न सोडून दाखवला आणि दाखवल्यानंतर नांदगावला किती मंडळी हजर होती मी जे जे हजर राहिले त्यांना सांगितलं काय म्हणलं वाकवडेचं पाणी काही आमच्या क्षेत्रात मिळणार होतं वाकवडेचं पाणी तुम्हालाच मिळणार होतं आणि ते किती कमी खर्च 81% सरकार भरणार आणि 19% तुम्ही भरायचं सुरेश मोठे मनात दाखवला कारखान्यामार्फत ते बिल झालं. परंतु ज्यांनी पाणी पाजलं त्यांनी सुद्धा त्याच्या खारीचा वासा उचलला पाहिजे आणि अव्यातपणे या सीमा चालू राहिल्या पाहिजेत जशा वरती पंतप्रधान चालू आहे. कसं आहे आम्ही एखादं श्रेय घेत मी नेहमी ते उदाहरण घेत की उद्या असा फोटो काय आढळायचा थोडं पाजत तलाव मागणं फोटो घ्या जनक आता जनक म्हणण्याचं काय प्रश्न आहे कुणी ऑब्जेक्शन घ्यायला जात नाही काय जनक काय म्हणताय नद्या जोड करण्याचा प्रकल्प जगामध्ये पहिला घाटला आता कुणी चौकशी केली पहिला घाटला घाटला पुढचं जाईल पुढं त्याच काम करायची कुणी ते काम केली पाहिजे. आणि या भागाच्या अवस्था काय झाली की या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असल्यामुळे की एवढीचं जर नाही पाणी झालं नाही हे इथं जमलं नाही बागायत होऊ शकलं नाही त्यामुळं दुर्दैवानं आम्हा लोकांचं लक्ष सुद्धा फारसं राहिलं नाही.
हे मान्यच केलं पाहिजे. परंतु आता ते लक्षात आलेलं आहे की असं करू चालत नाही, सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि आज ज्यावेळेला आत्मसारखा पोरगा हिरिरीनं भाग येतोय, त्यावेळे माझ्यासारखा मनुष्य सुद्धा सगळं सोडून देऊन आम्ही सजा पोरकर आम्ही त्यांना रामराम केला नाही म्हणून आता ह्या पोलाच्या मागे राहायचं. तर शेवटी आशेवीस पोरका जायचा म्हणल्यानंतर, कुणी उमेदवार जायचा म्हणल्यानंतर तू पोरका पाहिजे, प्रश्नाची जाण त्याला असली पाहिजे, एखादा प्रश्न समजण्याची त्याच्यामध्ये कुवत पाहिजे, आणि दुसरं म्हणजे समाजासाठी काम करण्याचं त्याचं व्रत किंवा वसा तो त्याच्या अंगामध्ये असला पाहिजे. काय तर मग कित्येक जण असे मिळून जातात आणि बहुतेक मम्मी आमदार म्हणून ते फेमस होतात. आम्ही एक तर आमदार असं बघितले की ते नुसते त्याला मी काही सूचना करतो, मला ज्या ज्यावेळी खटकलं नाही त्या त्यावेळी जाऊन आम्ही सूचना करतो. आता सुद्धा एका दिवशी सूचना करणारे गावातील लोक पुन्हा की पडतात माझ्या, त्याने ही काही दादा बोलवित आम्हाला बोलत तर किती दादा आमची आवडे काढतात. तसं नाही, तुम्ही बघा की साधा प्रश्न म्हणतात की आम्ही ट्रस्टमध्ये आल्यानंतर आम्हाला भेटू देत करा. एक दादाकडे येतं आमच्या गावच्या लोकांना विनंती करतो तुमच्यासमोर की मग बाहेरचे लोक आल्यानंतर त्यांना तुम्ही भेटू द्या, त्यांना पाहायला प्रयत्न द्या, तुम्ही कायम आहातच. म्हणून मी सुद्धा गावात जातो की तुमची दुकानं बंद करायला आलो नाही, आमदार करायला आलो, बाकी काही नाही माझं उद्देश. आम्ही सुद्धा जातो फक्त सोमवारी जातो आणि याच्यापेक्षा मी त्या विरोधात सांगून काम तर तो काम करण्यामध्ये अतिशय वाक्का झालाय. म्हणजे कसं आहे, एखाद्या घरामध्ये ते चारत आलेलं असते की जे काम भाऊनी केलं, जे काम आपण केलं, जे काम थोडं बहुत मला करायला मिळालं ते माझं उल्लेखा ठिकाणी झाला ते काम सुरेश करतोय, इंद्रजितने केलं, आता विनू करतोय, अतुल करतोय. म्हणजे हे एखाद्या घराण्यामध्ये ते चालत आलेली गोष्ट आहे. कशी या तुमच्या भागामध्ये तुम्ही प्रश्न मांडले, या भागाचा प्रश्न अजून एक आहे, कुणीही तुला सर्व्हिस मागायला येणार नाही. एखाद दुसरा अंतरित असेल तर जरुरी, परंतु तुम्ही जे काम करता ते कामाचा मोबदला मात्र या लोकांना सर्वांना व्यवस्थित करायला पाहिजे. आणि त्यासाठी काही सिस्टीम तुम्हाला थोड्याशा बदलाव्या लागणार आहेत आणि ह्या ऑफिस मार्फत ते करा. आज मला सांगेल की कुठेही तुम्ही दवाखान्यात गेलात तर कुठला डॉक्टर तुम्हाला 100 किंवा 50 रुपये माफ करतो, कुणी करत नाही. तुम्ही ट्रस्टमध्ये जा, 50,000 रुपये बिल झालं तर 25,000 रुपये माफ करतात. पण हे तुझ्या हस्ते झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की मला अतुल भोसलेंनी माफ केलंय, विनोद बाबांनी माफ केलंय, त्याच्या सुरेश बाबांनी माफ केलंय. कारण काय होतं, मग त्याला कळत नाही की आता माझं बिल माफ कोण केलं, काय संजय पाटील बरोबर आहे की नाही. म्हणजे कसं, हे आम्ही जे बोलतो हे पोटपिटकीनं बोलतो, याच्यामध्ये झालेल्या चुका ह्या दुरुस्त करायच्या असतात. रेठेकरांनी राग म्हणण्याचं काय कारण नाही, काय आम्ही त्यांना आल्यानंतर मी आपल्याला आतून बोलत असतो किंवा हे नाही बरोबर तुमचं, कसा तो आमदार होणार सांगा. तुम्ही जर काही काम केलंच नाही तर नुसतं नजरेसमोर असून तो आमदार कसा होईल तेवढं सांगा. आता मी जो सांगतो तुम्ही कुठेही गावात गेलात की तो मताचा चार घेऊन जावा पडला जेव्हा, आणि जर बोलायला चुकलं तुम्ही सांगतो की आपल्या ठिकाणी बोलायला चुकलेलं असं बोलायचं नाही. आता इथं मागणी केली की आम्हाला बोलायला घेऊन बरोबर आहे, इथं हा भाग दुष्काळी भाग आहे, माझ्या वेळी तो प्रोग्राम मी राबवत होतो, ऊसाचं क्षेत्र जरा कमी होतं, मला ते व्यवस्थित राबवतात. मी वारका प्रोग्राम घेत होतो 1 महिना आधी प्रोग्राम घेतो, इथं तुम्ही एक एक दोन दोन टोळ्या द्या, खुश होऊन जातील माणसं. कारण कसं आहे, ऊस किती आहे आणि सरकार किती याचा ताळमेळ आपल्याकडे असतो, या लोकांच्याकडे नसतो. कारण एक पोळी आली का नाही, नशिबात समजा कारखान्याच्या सुरुवातीलाच भोगावला एक पोळी मिळाली. प्रत्येक गावामध्ये मनोला घेऊन करत एका कार्यक्रमाला, या मनोमध्ये म्हणाली नोकरी मागायला कोण येत नाही, महिन्यात फक्त एक पाणी देतात दया भाऊला जरा स म्हणून. मंडळी सज्जन सगळी सगळी आहे, तर त्यांना जरा विचार घेऊन एक पाणी घ्यायला देतो, बाकी थोडी बोलावी ना काम करून घेतली पाहिजे. पर कसं असं आता राजकीय परिस्थिती पहिली तुम्ही आता सांगितलं की कसलं ते कौशल्य, हा म्हणजे लोकांना नोकरी लावण्यासाठी आज त्यांनी तो कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये 745 का 50 लोकांना नोकरी लावली.
आता ज्यांना जमत नाही का नाही ते उद्या काय करतात आणखी येतात मिळावा प्रत्येक ठिकाणी असेल. आता ते 100 फुटी रस्ता करताना आपण होतो सैदापूरकर आम्ही फ्रंट होतो मोठा रस्ता होतोय सगळं होतंय आम्हाला काय माहिती त्या मनोभावची बायकोचं पेट्रोल पंप तिथं आहे आजच्या गोष्टी काय माहिती पण ते आता 60 कोटी प्रयत्न करून आणलं असतात त्यांनी आणि म्हणते मिस केला प्रभावसो बघा याला काही वाटत नाही की मध्ये एक ते आता नवीन एक आमदार झाले बघा राज्यपालाचे कोट आहेत. आता हे 4 पदीचे रस्ते हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडातून झाले की त्या खुशबू धाबाजवळ रस्ता अडकून बसता आणि म्हणतात असं काय करताय मला कुठे विचारले म्हणजे तुम्हाला विचारायचा प्रश्न कुठला म्हणजे प्रत्येक गोष्ट तुला विचारून करायची का नंतर तिच्या लक्षात आलं की इथं आपल्याला कमिशन मिळणार नाही आमदार कसा पाहिजे आमदार निस्वार्थी पाहिजे. आज मला सांगा की विठ्ठल रुपाई मंदिराचं ट्रस्टी पद घ्यायला मिळालं पंढरपूरला गेलाय का जाऊन या अतिशय अमूलकांक बदल त्या पंढरपूर मध्ये झालेला आहे. स्वच्छता भयानक लोकांची दर्शनाची सोय व्यवस्थित चांगली वारकऱ्याचा परवा कार्तिका एकादशीला मंडळी गेली त्या लोकांना जेवणापासून सगळं अगदी बिसलेली बॉटल देण्यापासून त्या गोष्टी केल्या. पंढरपूरच्या त्या ह्याला यात्रेला वारकऱ्याला वारी असते ना त्या वारीला माणसं सांगायला आली तुमची आठ्याचीच होती गोवा वगैरे दादा म्हणते काय आतुर्वाची सोय केली होती म्हणतात काय झालं सांगेल म्हटलं चंद्रभागेपासून विठ्ठल रुपयाच्या मंदिरापर्यंत गालिचे टाकला होता म्हटलं गालिचेवर गेलो पायाला खाडा जर पोहोचला नाही की कुणाला जमत ज्याला कल्पकता आहे ज्यांनी जग बघितले सुधारणा कशी करायची याचं ज्ञान ज्याला अवगत आहे की अशा लोकांना जमत हे ज्या आधी कोण ट्रस्टी धारण होतं का अध्यक्ष धारण होतं का पण त्या ठिकाणी सगळा हे बदल केलेलं आहे त्याने. तर मी सांगितलं की कसा बदल करतात ते तर तिथं जायचं म्हणल्यानंतर काय मिळते का काही खोट बोलायचं काय नाही कारण तिथे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा म्हणजे इथं ही सगळी महाराज मंडळी असतात का नाही ट्रस्टी वगैरे 500-500 पाहिजेत 1000-500 पाहिजेत माझं हे येणार नाही माझं शिव येणार नाही 5-10-500 घरच्या लोकांना वाटत असते बाकीचं 500 धंदा करत आता म्हणजे ही चोरायचं तमचं तोंडात जन्म आलेलं ही 5 मध्ये पैसे घेणार करत ही नाही काढणार ती ही ती करणार ते त्या पदाला न्याय देण्यासाठीच करतात पदावर आपण गेल्यानंतर त्या पदाचा ठसा त्या उमटला पाहिजे की काय हरकत नाही आतापासून स्थापन झाल्यापासून आज ही पहिलीच वेळ आहे की या अध्यक्षाने हे अमुकात सगळे बदल केलेले आहेत. नाव राहतं मागे नाव मागे राहतं त्यासाठी तो प्रयत्न करायचा असतो पण फुकटचं श्रेय घ्या काय तिकडचं सांगा. आता मला सांगा की विद्यमान आमदार आहेत आपणच त्यांना करायला प्रयत्न होतो आम्ही काही दावा करत नाही की आमच्यामुळे झालाय परंतु ते प्रत्येक गोष्टीत खोटं बोलत म्हणजे अपेक्षा त्यांच्या काही नव्हती. आता मी सांगितलं की मला अजून सांगितलं अजून म्हटलं इथं एक अशी पद्धत आहे की हे मी केलंय की लोकांना समजून सांगायचं म्हटलं की तू 52 जलते हे पेजेर योजना 52 आणल्यात तर त्या 52 मध्ये मी स्वतः वाचलेलं आहे एकामध्ये पृथ्वीराज चव्हाणची शिफारस आहे बाकीचे 51 शिफारसी याच्यामुळे झाल्या. आता एक तर म्हणजे हे कसं करायचं ह्याच्या प्रत्येक कॉपीज कार्ड झेरॉक्स जवळची जी मंडळी असतील तर सगळी झेरॉक्स कार्ड आण आणि केवढं ठेव ज्या ज्या गावाला तू मंजूर चिन्ह नाही त्या त्या गावामध्ये त्या त्या 5-5 कॉपी जाऊ घेत आणि त्याला सांगितलं पाहिजे की ही मी केली त्याच्या लोकांना आता सोमाला ते दाखवलं की दादा हे ते सगळं जात पण ह्याच्या सुद्धा कॉपीज कर आणि ज्या ज्या गावामध्ये रसी झाली त्या त्या गावात त्याला कार्यकर्त्याला बोलवायचं आणि हे मी केलंय नाहीतर जसं ते मगाशी ते म्हणजे मलकापूरचं ते मनोज शिंदे की सात कुठे आम्हीच केलंय हे आम्हीच केलंय तुम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी आता किती जण नाटक बघतात मला माहित नाही परंतु मी पुण्याला शिकायला असताना नाटक आलं कधीही आम्ही सोडत नव्हतो. मी त्यात नाटक बघितलं एक नाटक बघितलं की त्याच्यामध्ये वराड झालेलं लंडनला एक पात्र प्रयोग आहे अतिशय सुंदर नाटक आहे कधी आलं तर जरूर बघा त्याच्यामध्ये एक असा देखावा आहे
एकच तो पुरुषाचं स्वीकार सगळं तो एकच करत असतो. तर त्याच्यामध्ये असा एक सीन दाखवलेला आहे की दुपारची वेळ एक 2:30 दरम्यान पुन्हा 3-4 वाजेपर्यंत एक प्रतिष्ठित बाई अशी जरा श्रीमंत वगैरे अशी वजनदार मंडळी अशी तिच्या घरी सगळ्या बायका जमलेल्या असत आणि मग तिथे गप्पा चालू होतात. हे झालं ते झालं एक मध्ये अहो त्याची पोरगी 10वीला 80 टक्क्याची होती मार्क मिळाले अभ्यास मीच घेतला तो तिच्यासमोर बोलायचं कोणी. परत दुसरा म्हणले हे असाच झालं माझ्यामुळेच झाले. परत तिसरं त्याने दाखवले की अहो काय विक्रम आहे नुसत्या घरात घरात हातात बसा तुम्ही काय बोलत नाही काय नाही अहो ते कशा बोलतील ते अतिशय खुश आहे. तर काय झालं त्याची मुलगी म्हणजे आज माहेरी आलेली बर म्हणते आणि दुसऱ्या आनंदाची गोष्ट म्हणले तिला दिवस गेले की बाई म्हणजे माझ्याकडूनच पुन्हा हे त्या सत्तेत आहे त्यांची. मग तुम्ही काय केलं
तुम्ही एखादी संस्था घालून एखादे 4 करोड दाखवायचं काम केले का? काय किराणे तुम्ही काय केलं ते फक्त सांगा. दिल्लीची सत्ता कशी मिळते ती ही आता सांगण्याची वेळ नाही, वेळ आली तर जरूर ते पण सांगेल. कसं आहे अजून काय माझ्या कॉलेजचं त्या हॉटेलचं नाव आठवत नाही, तो प्रदीप कारला होता एक उद्योगपती होता आणि आम्ही गेलो होतो त्या मीटिंगला, तर तिथं ते असं वातावरण घेतलं की कोण आले कोण नाही कोण आलाय कोण नाही. म्हणजे आमच्या इंजिनियरला पकडलं आणि त्यांनी सांगितलं की जे पण आलं होतं ते कोण घेतो तर सगळे काही जेवायला फिरतात. तो म्हणणार हे दिल्ली का राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे, हे फक्त अलग आहे. या यशवंतराव चव्हाण नाही चालतात, या शंकरराव चव्हाण चालतात, या मास लीडर नाही चालतात, या जो हा उपर करते है ह्या उपर करण्यापैकी मला टीका करायची नाही, परंतु मध्ये तर त्यांनी लागणची टीका केली नाही, ते मनाला कुठंतरी लागलेलं असते. तुम्ही म्हणायला पाहिजे अरे लहान वयात मिळालं चांगलं काम कर वाट तुमच्यावर होतेस ते काय काळ होतेस, पण त्याला एखादं पद मिळत आहे पदाचा वापर चांगला कर एवढं सांगण्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला देता येऊ नये. तुम्ही म्हटलं असते दोन चार झाले तर काही बिघडत नाही, मग काय त्याला उत्तर तसं देता येत. तेव्हा आज अतिशय आनंद झालेला आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण जमले, त्यातला एकही वयस्कर मला कोण दिसत नाही, एक दोघं जण दिसत, परंतु ह्याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये जो उठाव झाला आहे तो उठाव अतिशय चांगला आहे. यांनी तिची नाही सुरुवातीला हे आज तुम्ही एवढं केलं नाही, ह्याचा पुढचा कार्यक्रम घेताना ह्याच्या दुप्पट मासा समजत नाही बघा. कोण कोण आहे म्हणण्यानंतर मग आपल्याला ताकद येणार म्हणजे दयाभावचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी झाला की आता दयाभाव हायच म्हणण्यानंतर जास्त काही बोलायचं नाही, कारण शेवटी पुन्हा काय काही गोष्टी वर्गाला काय निघतात ते सुद्धा जातात. लागू पूर्वी सांगितलं या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम भेटला आणि जर तुम्ही प्रयत्न केले म्हणता बोलता येत नाही, पण बराच वेळ बोलत मला वाटतं बोलताय कसं आणि स्वतः एक केलेलं आहे.
सांगतो त्याचे गाव कशा भाग वापरतो की मी तुमची बरं पण करायला आलोय, मी फक्त त्याला आमदार करायला आलेलो आहे. आमदार झाल्याची माझी काम सांगतो त्या ठिकाणी आपण माझ्या खूप छान मेळावा घेतला, अतिशय चांगल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी बोलत आहेत. आता त्याच्यात तरुण बोलत आहेत, हा तरुण याच्यासाठी उपयोग करायचा असतो तरुणाचा की कुठल्याही जगाची क्रांती घ्या तुम्ही, त्या सगळ्या जगाच्या क्रांती ह्या तरुणांनी केलेल्या आहेत, म्हाताऱ्या माणसाने केलेल्या नाही. कारण त्याच्या अंगात जिद असते, म्हाताऱ्या माणसाचे फक्त आशीर्वाद असतात, मोलाचे बोल असतात, ते फक्त मार्गदर्शन करत असतात. तसं मी मार्गदर्शन करतो तसं, पण हे म्हणजे त्यांनी दाखवायचे त्यांच्या मागं तुमच्यासारख्या तरुणांनी उभं राहायचं असते, मग हे नेतृत्व पुढे जाईल. आणि गेल्यानंतर मी तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही, एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. मान्यवराने खास सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातच दादांची तुफान फटकेबाजी ही ऐकायला आपल्याला मिळाली आहे. मला आज आभार प्रदर्शन करायची संधी मिळाली. माननीय आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, आणि इथे उपस्थित असलेले दयानंद भाऊ, धनाजी पाटील, शिवाजीराव जाधव बापू, हर्षवर्धन मोहिते, संजय शेटे, पंकज पाटील, संजय शेवाळे, मोहनराव जाधव, या सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही संयोजकातर्फे त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. KMS News, आपलं कराड, आपला आवाज.